चंदू सकाराम चावरे सर ह्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत एनएससीसी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने. आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. काय सांगाल चंदूजी की तुमचा संघ जो आहे सुवर्ण पदक विजेता संघ आहे, तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही सुवर्ण पदक मिळवले होतं भुवनेश्वरला बरोबर, तर ह्या संघाच्या शक्तीबद्दल काय सांगाल? तुम्ही स्वतः त्याचे कर्णधार होता आणि आता शुभम या ठिकाणी कर्णधार आहे, तर या संघाविषयी काय सांगाल? मी गेल्या वर्षी कर्णधार होतो. हा, त्या टीम मध्ये चांगले चांगले पोरं होते. आमची टीम सगळ्यात लहान होती, त्यामुळे काय आमचा खेळ डोक्याचाच होता. आम्ही जास्त मोठले नव्हतो, पण आम्ही स्पीड बीड चांगला आमचा होता. तीन सूट पोल प्लॅनको आणि बॅटिंग चांगली होती, त्यामुळे काही दुसऱ्या टीमला आम्ही जमून दिलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा स्कोर जबरदस्त होता. हा, आणि ह्या स्कोर मुळे तुम्हाला सुवर्ण पदक मिळवण्यापासून कोणी थांबू शकलं नाही. कोणत्या संघाला तुम्ही हरवलं होतं? झारखंड. झारखंडला. आणि आता परत झारखंडच पॉवरफुल म्हणून या ठिकाणी उभा राहणार असं सांगतायत, तर आता कसं तोंड देणार तुम्ही? यंदा तर आम्ही फर्स्ट प्लेस मारणारच काय पण झाल्यावर. तुमच्याच गावामध्ये हा राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत, तर तुम्हाला काय लोकांचा सपोर्ट मिळण्याची कितपत शक्यता आहे? आमच्या गावात झाल्यावर लोक सगळे आमच्याच बाजूने होणार आणि सपोर्ट चांगला मिळणार. धन्यवाद या ठिकाणी चंदूजी, तुम्ही एनएससीसी स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला माहिती दिली त्याबद्दल आभार. थँक्यू.